अरे तुझे बाय कुल लगी कुछ दिशा ले काय बांगर हाँ काय माहेर ला जाणार आहे म्हटली माहेर ला जाते आणि परवा 15 दिवस जाऊन आले की तू भी कसले होय म्हणतोस रे ए मी काय होय म्हटलो ने मला तिने सांगितले तुझ्या आईला विचारायचं काम केलंय काय विचारले हा महाराज निघत आज बसल्या म्हटली तिला विचारायचं काम केलंय आणि मला तुमच्या आईने जामून सांगितलं चार दिवस महाराणी म्हणे आज बसल्या म्हटलं तू कसा आज बसलास रे तू कसा का बसलास मी महाराणी गत आज बसली ती त्यावेळी विचारले म्हटले असं म्हटले तुला महाराणी नाही म्हटली लगेच बायकोची करून लगेच या बोटावर नाही या बोटावर करतोय मी दिलोच नाही मला ती विचारलीच नाही मला सांगितलं मी विचारलं मग तुझी बायको खोटं बोलत्या एक तर तू खोटं बोलायला नाही तर ती खोटं बोलायला दोघांपैकी एक खोटं बोलायला बघ मी लावून देणार नाही आता परवा दिवाळीला जाऊन आल्या आता काय काम आहे तुझं सारखं चार दिवस मी लोक काय महिना महिना जातात काय लोक काय महिना महिनाभर जातात का हे नुसतं नाटक तुम्हाला काय म्हणले सासूने विचारलं काय विचारलं सांग की तू आता बोलल्यावर मला माहित झालं जाणार आहे म्हणून आधी तुमची परवानगी का सासू या घरात विचारलोय हिच्या नव माझ्या सासूला विचारलोय म्हटली ग वारे कळी जाणार वा रे वा 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 म्हणून लोक डीपी म्हणतात रे तुला असं करतोस म्हणून तुला कळतंय काय मी लावून देणार मी आता सांगतो मी तुला समजावून का मला काय माहितीये काय काल कुठला नेकलेस बघून आल्या मी म्हटलो माझ्या नाही मी माझ्या पैसे नाही घेऊन द्यायचं त्याला काय होतंय पोटणीचं भात खाऊन दिवस काढवले माझ्या कुठले पैसे माहिती आंबोळी खा बायकोने केलेलं तुला आवडतंय म्हटलं त्याला आम्ही काय करा ते बायकोने केल्या मग म्हणून खायलायस रे होय सगळं ठरवून असते मॅचिंग मॅचिंग मी भात केलंय तुम्ही खावा आपण गुमान 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 बोलत्यात आणि बहिणी मला सांगतात एवढे का पिठू आणून घेतात मम्मी त्रास दुसराच होत असं रात तुमच्यावर काढतो आ ये तो दूसरा आगे चल होते हैं